मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ओझर विमानतळावर आगमन झालं. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. ठाकरेंसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास उपस्थित होते. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, पोलीस आयुक्त दीपक पांडे, महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना वनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे प्रांत डॉक्टर अर्चना पठारे, तहसीलदार शरद गोरपडे उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं नंदुरबारकडे प्रयाण केलं. नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये लॉकडाऊन संदर्भात भाष्य केलं. कोरोनाचा धोका वाढलेला आहेच, किंबहुना सप्टेंबरमध्ये सर्वोच्च बिंदू गाठला होता, त्याच्या जवळपास किंवा पार हा आकडा गेला आहे, पुन्हा लॉकडाऊन करणं हाच एक मार्ग असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलं. जनतेनं त्या काळी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आताही अपेक्षित आहे. आता कोरोनाची लस आली असून नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन कोरोनाची लस घ्यावी, मास्क वापरावा. कोरोनाची लस कुठेही कमी पडणार नाही. संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्रं उघडली असून काही ठिकाणी केंद्रं वाढविली आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उमेश सावंतकर, दिशानुत, नाशिक.